जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाची लागवड झालेली असते, चांगली वाढ झालेली असते, फळाफुलांची बहार लागला असतो आणि या फळाफुलामधून आपले बोंडे कपाशीला परिपक्व झाले होऊन ती फुटण्याच्या मार्गावर असतात। आणि अशा वेळी एक मोठी समस्या निर्माण होते, ती म्हणजे कपाशीची बोंडे सडण्याची होय। कपाशी बोंडे सडायला लागतात आणि त्यावेळेस आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असते, आपले कपाशीचं नुकसान होते। तर मित्रांनो, बोंडाचा रंग काळा होतो, त्याचप्रमाणे त्यावरती काळे ठिपके पडतात। तर मित्रांनो, अशा बोंडे सडण्याच्या समस्येवर काय उपाय करावा यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, बोंडे सडण्याची कारणे काय आहेत ती आपण सविस्तर पाहू। मित्रांनो, जी काही आपले कपाशी पिकाची बोंडे सडत असतात तर त्यावरती सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कपाशीच्या बोंडावर येणारी जी काही बुरशी आहे, तर त्या बुरशीमुळे आपले कपाशी बोंडे सडतात। सतत 3 ते 4 दिवस पाऊस पडत असेल आणि या पावसामुळे बुरशीचे मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि ती बुरशी कपाशीच्या बोंडावर पडते आणि या बुरशीमुळे बोंडे सडण्यास सुरुवात होते। तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सतत सलग दोन तीन दिवस पाऊस पडत असेल तर या ओलाव्यामुळे आपल्या कपाशीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे या बोंडे या बुरशीला बळी पडतात। तर त्यानंतर दुसरं कारण आहे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर या वाढलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते आणि ती आपल्या कपाशीला घातक ठरते। तर त्याचप्रमाणे तिसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश झाडांना न मिळाल्यामुळे आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो। हवेत आर्द्रता असणे, सूर्यप्रकाश नसणे हे यामुळे बोंडे सडण्यास सुरुवात होते। त्याचप्रमाणे झाडांना खिळती हवा नसणे, मित्रांनो झाडांची जर दाटीवाटी असेल तर त्यांना खिळती हवा भेटत नाही आणि त्यामुळे झाडे सडायला सुरुवात होतात। त्यानंतरचं कारण आहे झाडांची लागवड दाट असणे। मित्रांनो, दोन ओळीमधलं अंतर कमी असेल आणि झाडे जर दाट लागवड केली असेल तर अशा वेळेस बोंडांची सडण्याचे प्रमाण वाढलेले दिसते। तर मित्रांनो, हे आहे काही त्यासंबंधी कारणे। तर यावरती उपाय काय करावा ह्याविषयी आपण माहिती पाहू। कपाशी बोंडे सडण्यावरती उपाय। मित्रांनो, आपल्या पिकामध्ये बोंडे सडण्याच्या आधी फवारणी घेणे महत्त्वाचं आहे, त्यामध्ये जेणेकरून थोडक्यात समस्येवर नियंत्रण मिळवता येईल। अशा वेळेस मित्रांनो, आपल्याला चांगल्या दर्जाची बुरशीनाशक फवारणी महत्त्वाची आहे। तर ती चांगल्या दर्जाची बुरशीनाशक कोणती आहेत ती पाहू। तर यामध्ये UPL कंपनी साफ बुरशीनाशक किंवा M45 या दोन्हीपैकी एक कोणती तुम्ही घेऊन फवारणी करू शकता। यामध्ये आहे कार्बेंडेझिम 12% आणि मॅनकोझेब 63%। तर यामुळे आपल्या कपाशीमध्ये जे काही आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य या दोन्ही घटकाद्वारे आपल्या पिकाला ते लागू होते आणि झाडावरची बुरशी नष्ट होण्यास मदत होते। तर मित्रांनो, ही सुरुवातीची ही बुरशीनाशिक आहे। जर मित्रांनो बुरशीनाशके आपल्या पिकावरती जास्त रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल, बुरशीची वाढ जास्त झाली असेल, बोंडे सडण्यात जास्त प्रमाण असेल, तर अशा वेळी आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजेच ब्लू कॉपर नावाचे बुरशीनाशक फवारणीमध्ये घेणे महत्त्वाचे आहे। त्यामध्ये प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन याचाही समावेश आपल्या या फवारणीमध्ये करायचा आहे, जेणेकरून बोंडांची सड थांबेल। आणि यामध्ये कंटेंट काय, तर यामध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्ही गुणधर्म यामध्ये आहेत। तर मित्रांनो, जी काही कॉपर ऑक्सिक्लोराईड घटक असलेलं कोणतंही तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता। उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलंच आहे ब्लू कॉपर, त्याचप्रमाणे यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन याचीही समावेश करायचा आहे, यांचं प्रमाण आपल्याला फवारून घ्यायचं आहे। मित्रांनो, वरती सांगितलेले साफ बुरशीनाशक किंवा M45 यांचा फवारणीमध्ये समावेश करताना आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही ब्लू कॉपर नावाचे बुरशीनाशक फवारणार असाल तर त्याचे प्रमाणसुद्धा आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे।
मित्रांनो, UPLचा साप आणि M45 यांची वेगळी फवारणी आणि ब्लू कॉपर म्हणजेच क्लोरॉक्साईड कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची सेपरेट फवारणी घ्या, दोन्ही मिक्स करू नका. तर यांचे प्रमाण ब्लू कॉपरचे प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे स्ट्रेप्टोसायक्लिन याचे फवारणीमध्ये 2 ग्रॅम प्रति 15 लिटरचे पंप यात समावेश करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही बुरशीनाशके आहेत यांच्या फवारणीमध्ये उपयोग करून आपल्या कापस पिकावरील बोंड जे काही बोंडे सडण्याचे प्रमाण आहे ते आपलं कमी करता येईल, झाडावरती बुरशी नष्ट करता येईल. मित्रांनो, एका फवारणीमध्ये हे लगेच झटपट बंद होणार नाही बोंडे सडणे, तर आपल्याला सलग 2 फवारणी घ्यावी लागतील. 4 ते 5 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी आपल्या यामध्ये घ्यायच्या आहेत, जेणेकरून बोंडे सडण्याचे प्रमाण कमी होईल आणि आपले पिकाचे नुकसान थांबेल. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या समस्या असेल तर कमेंट करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.